साईबाबा संस्थानचे मंदिर प्रमुख राजेंद्र जगताप यांच्यावर राहता येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय. यामुळे जगताप यांची मंदिर प्रमुख पदावरून बदली करण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे जगताप यांची मोठी बदनामी झाल्याचा मुद्दा उपस्थित करत ज्या कोणी या राजकारणात सहभागी असेल त्यांच्यावर आवरू नुकसानचा दावा दाखल करणार असून त्यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेतला नाही तर आत्मदहन करण्याचा इशाराही राजेंद्र जगताप यांच्या पत्नी प्रतिभा जगताप यांनी यावेळी पोलिसांना बोलताना दिलाय. साईबाबांच्या पावनभूमीमध्ये त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले ते पूर्णपणे चुकीचे. पोलीस स्टेशनला कोणत्या गोष्टीची शहानशा करता राजकीय दाबापोटी माझ्या नवऱ्यावर जो गुन्हा दाखल केला त्याचा मी प्रथम निषेध करते गावकऱ्यांच्या वतीने, संस्थान कर्मचाऱ्यांच्या वतीने. आणि आपण जर एखाद्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जातो, एखादा आपल्याला पुरुषाचा धक्का लागतो तर आपण तिथं बोलतो, पण मंदिरात आलो सर्व धर्म सर्व भाव आणि सर्व जाती धर्माचे लोक तिथे येतात तर आपण तिथं आपल्या मनामध्ये भाव नसतो त्यावेळेस. तर एखादा पुरुषाचा धक्का लागला म्हणजे विनयभंग होतो का आपल्याला. आणि सिक्युरिटीचं काम हे का तुम्ही बाहेर जा, त्यांना गर्दी हटवण्याचं काम आहे, मंदिरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हे सिक्युरिटीचं काम आहे. पण त्या सिक्युरिटीच्या स्पर्शाने जर एखाद्या महिलेचा विनयभंग होत असेल तर त्या महिलेने मंदिरात जाऊ नये, माझं हे पूर्ण मत आहे. आणि कोणताही पुरुष असा एखाद्या मंदिरामध्ये एखाद्या स्त्रीच्या शरीराला हात लागावे ह्या असा विचित्र प्रकार कोणताच पुरुष करणार नाही. आणि संजय काळेंनी जे सांगितलं तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. जो संजय काळे कायम संस्थांच्या प्रशासनामध्ये ढवळाढवळ करीत राहतो का आणि त्यांनी जी बातमी टाकली व्हॉट्सअपवर का सिक्युरिटी विचित्र प्रकारे संस्थान कर्मचारी महिलांना गर्दीच्या वेळेस असे हात लावतात हे मग मला हे म्हणतं, हा संजय काळे जेव्हा एखाद्या गर्दीच्या ठिकाणी जातो तर स्त्रियांना या भावनेने हात लावतो का, ज्यावेळेस गर्दीच्या ठिकाणी जातो याच्या मनामध्ये ही पापी भावना आहे का? सिक्युरिटीचं काम आहे ते करणार आहे म्हणजे मंदिरात काही होऊ नये म्हणून, मग हा असं कोणत्या प्रकारे बोलला का? सिक्युरिटी महिलांना वाईट वृत्तीने हात लावतात म्हणून तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि कोणत्याही महिलेने मंदिरात आल्यानंतर फक्त बाबाच्या दारामध्ये आपण बाबाचे निस्सीम भक्त आहोत, आपल्याला फक्त बाबाच्या प्रति आपली भक्ती पाहिजे, आपल्या मनामध्ये हे असे काहीच वाईट विचार नाही आले पाहिजे बाबाच्या मनामध्ये, तेव्हा हे हात लागणं किंवा इकडे लॉटोलॉटी करणं किंवा आपल्याला पुढे जा म्हणणं तर हे याच्यामध्ये असं वाईट भावना आणू नये असं माझं मत आहे. आणि सगळ्या गोष्टीची शहानिशा करून माझ्या नवऱ्याने जर हे काही केलेलं असेल तर त्यांनी ती शिक्षा मी स्वतः सांगेन का माझ्या नवऱ्याला तुम्ही हे गुन्हा दाखल करा. पण माझा नवरा निर्दोष याच्यामध्ये तर मी एखादापी सण करणार नाही. हा मी आणि ह्या कोणत्या कंपनीनं जे आहे दोन चार डोके स्थानिक पुढारी यांनी माझ्या नवऱ्या जे असतील घाण SMS टाकले याची मी सगळे आबरू नुकसानीचा दावा टाकणार म्हणजे टाकणार. हा याच्यामध्ये छत्रपती शासन मंडळामधले काही टार्गेट बोले सुधाकर कोतेचा मुलगा वैभव कोते, आपला गोंदकरचे विजय गोंदकर, अविनाश गोंदकर, सलील शेख नागरे, परत ज्ञानदेव गोंदकर यांच्यावर मी सगळ्यांना आबरू नुकसानीचे दावे टाकणारे यांनी मंदिरामधलं आणि सिटी ग्रामसभेमध्ये सगळं वातावरण ढवळून दिलेले. हा यांनी सगळं देश पातळीवर चव घातली. मंदिरचं बाबाची काही भक्ती, बाबाचं जे पावित्र्य आहे, बाबांच्या ज्या वस्तू 100 वर्षापूर्वीच्या त्यांना यांना जतन करायचं नाही, यांना फक्त राजकारण करायचं. हे जे दुकानं माझ्या नवऱ्याने बंद केलेले यांना हे चालत नाही, बस मला एवढं जाके काही म्हणायचं आहे. हे सगळं खोटं आहे. तिथं पालखीवाले होते, प्रत्यक्षदर्शी आहे, गावातले शेवेकरी आहे, बाबाच्या काळातले जे वंशज आहे ते पण आहे आणि सिक्युरिटी आहे आणि त्यांचं गर्दीला पांगवण्याचं काम त्यांचं नाही. त्यांच्यामध्ये आणि सिक्युरिटीमध्ये खूप फरक आहे. सिक्युरिटीने त्यांना सांगायचं राहतं का तुम्ही मागे जा म्हणून, याच्यामध्ये हा जाणून बुणून गुजा दाखवा. आणि माझ्या तिनं सांगितलं का 8:30 गुन्हा झालेला आहे गुण आणि 7:15 पालखीने का ती किती तफावत आहे हिच्या या बोलण्यामध्ये, हे संपूर्ण खोटं आहे. आणि माझ्या मिस्टरांनी 7 वाजता आरती संपल्यानंतर बाहेर एंट्री केलेली, 4 नंबर गेटला त्याचं रेकॉर्डिंग झालेलं असं आणि 9 वाजता ते मंदिरात आलेली, एकच काय म्हणली 8:30 गुन्हा दाखल झालेला आहे. याच्या ही सगळी शहानिशा करा तुम्ही आणि मग गुन्हा ठरवा. मंदिर प्रमुखावर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रथम त्यांच्या पत्नीने आपल्या पतीची बाजू मांडत संबंधी महिलेला तसेच बदनामी करणाऱ्यांना खडे बोल सुनावले. मंदिरात आल्यानंतर पाप नाहीसे होत असल्याने असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगत जर माझे पती दोषी असल्याचे सिद्ध झाले तर कायद्याप्रमाणे कारवाई करावी, मात्र तसे नसेल तर त्यांना सन्मानाने पुन्हा त्याच पदावर रुजू करावे असेही जगताप यांनी यावेळी म्हटलंय. प्रतिनिधी संदीप दवंगेसह सुवर्णा ताकटे SP24 शिर्डी.